पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गटाचं ऑफिस जे आहे ते या ठिकाणी थाटताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर शरद पवार गटाच्या पलीकडच्या बाजूला पुणे मुंबई महामार्गाच्या पलीकडच्या बाजूला जे आहे ते अजित पवार गटाचं ऑफिस जे आहे ते या ठिकाणी आहे. त्यामुळेच या ठिकाणी याला एक वैशिष्ट्य असं या ठिकाणी लाभलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण पाहू शकतो की 2 तारखेला जे आहे ते जयंत पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. त्याची तयारी जी आहे ती सुरू असलेली आपल्याला युद्ध पातळीवर पाहायला मिळत आहे. राहिलेलं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी असताना दिसत आहेत. आपल्याला आपण पाहू शकतो की याच कार्यालयात जे आता शरद पवार गटाचं कामकाज जे आहे ते या ठिकाणी चालणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारचं हे कार्यालय जे आहे या ठिकाणी थाटण्यात आलेलं आहे. काय सांगताल समोर राष्ट्रवादी अजित दादा गटाचं कार्यालय समोर शरद पवार गटाचं कार्यालय काय वेगळं पण वाटतं? समोर कोणाचं ऑफिस येते नाही पाहते. समोर आमची महापालिका आहे. त्या महापालिकेमध्ये आम्हाला झेंडा लावायचा आहे आणि त्या महापालिकेमध्ये माझ्या सामान्य जनतेची कामं व्हायला पाहिजेत म्हणून महापालिकेच्या सान्निध्यामध्ये मी ऑफिसचं काम चालू केलेलं आहे. कोणाचं ऑफिस कुठं आहे ह्याच्यापेक्षा माझ्या शहरातील प्रत्येक व्यक्तीचं काम या ऑफिसमध्ये व्हायला पाहिजे होतं. हेतून मागची ऑफिस आपण लोकांनी पाहिली असतात. कुठल्याही ऑफिसमध्ये आम्ही संविधानाला बांधील लोक आहोत. संविधान वाचवण्यासाठी आमचा पक्ष जिवंत आहे. त्या संविधानाच्या हिशोबा आम्ही चालणारे लोक आहोत. हिथनं मागचे ऑफिस आपण पाहिले असाल तिथं फक्त लोक आणि कार्यकर्ते फक्त चहा पाण्याला येत होते. मग आपल्या राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या माध्यमातून आम्ही जे ऑफिस चालू केलं आहे तिथं सामान्य लोकांची कामं होणार आहे. तिथं महाई सेवा असणार आहे. वैद्यकीय विभाग असणार आहे. माझ्या माता पण भगिनींसाठी सेपरेट असं कक्ष असेल. तुमचं तिथे सोशल मीडियाची टीम असेल. म्हणजे एकदा माणूस मोशीचा व्यक्ती इथं आला तर महापालिकेतील योजना असतील शासनाच्या योजना असतील याच्यासाठी त्याची फरफट व्हायला नको. ते एका छताखाली व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही इथं केलेलं आहे. कधीपासून कामकाज जे आहे ते या ठिकाणी सुरू होईल? कामकाज हे सोमवारपासून लगेच चालू होणार आहे. माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ऑफिस चालू केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सामान्य लोकांना हिता आल्यानंतर निश्चितच समाधान वाटतं असं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल. नक्कीच 2 तारखेला जे आहे ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये याच कार्यालयाचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे. त्यासाठीची तयारी जी आहे ती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या ठिकाणी पूर्ण होत आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. आगामी महानगरपालिकेमध्ये नक्की कुणाचा झेंडा जो आहे तो समोर येतो तेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.